शहरासह तालुक्यातील मालमत्ता खरेदी धारकांची फसवणूक आणि लुबाडणूक होऊ नये यासाठी जत नगरीची ग्रामदेवता श्री अल्लम्मादेवी यात्रेकरिता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांनी आरक्षित केलेल्या जमिनीसह जत नगर परिषद हद्दीतील गुंठेवारी जमीन आणि प्लॉटच्या खरेदी विक्रीवर निर्बंध घालावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड सांगली जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की जत नगर परिषद हद्दीतील अनेक बागायत शेत जमिनी या तालुक्याच्या बाहेरील इस्टेट एजंट यांनी खरेदी करून त्या जमिनीवर गुंठेवारी पद्धतीने नियमबाह्य प्लॉट पाडून त्याची विक्री सुरू केली आहे. त्याची चौकशी करून गुंठेवारी जमिनीचे चालू असलेले व्यवहार थांबवण्यात यावे अशी आमची मागणी आहे. विशेष बाब म्हणजे यापैकी बहुतांशी गुंठेवारी प्लॉटिंग केलेल्या जमिनी या शासकीय ओढा पात्रालगत असल्याने या जमिनीवर ओपन स्पेससाठी जागा आरक्षित करतेवेळी शासकीय ओढा पात्रातील जागेवर अतिक्रमण केले गेले आहे. तसेच गुंठेवारी जमिनीचे प्लॉटिंग करताना नियमानुसार रस्ते, गटारी, बालवाडी आणि बगीच्यासाठी जागा आरक्षित करणे गरजेचे असताना त्याकडे इस्टेट एजंट यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. जत नगर परिषद हद्दीतील गुंठेवारी जमीन व्यवहार करताना जत दुय्यम निबंधक कार्यालयात जत नगर परिषदकडील कोणतेही कागदपत्र विचारात घेतले जात नाही. नगर परिषदेकडील मालमत्ता क्रमांक, जागेचे एकूण क्षेत्रफळ याचा उल्लेखही या खरेदी दस्तऐवजामध्ये नोंद नसल्याने गुंठेवारी जागा खरेदी घेणाऱ्यांची मोठी लुबाडणूक आणि फसवणूक होत आहे. गुंठेवारी जमीन या नियमाधिकरण नसल्यामुळे जत दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्रीच्या वेळी संबंधित अधिकारी हे मोठ्या रकमेची मागणी करत असून हे दस्त 7-12 उतार्यावर नोंदणी करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी हेही गुंठेवारी जमीन घेणाऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करीत आहेत याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. जत दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात तालुक्यात पक्षकारांची लुबाडणूक सुरू आहे. या कार्यालयात अधिकृत कर्मचारी हे बोटावर मोजण्या इतपत असून हंगामी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. जतचे दुय्यम निबंधक हंगामी कर्मचारी यांच्या भरोशावर कार्यालयीन काम करतात. या कार्यालयातील हंगामी कर्मचारी यांची हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे. संबंधित गुंठेवारी जमिनीचे नियमाधिकरण झाल्याशिवाय प्लॉटिंग खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यास आमचा विरोध असून यासाठी आम्ही लवकरच आंदोलन हाती घेणार असून गुंठेवारी जमिनीचे निमाधिकरण करूनच पुढील व्यवहार केले जावेत अशी आमची मागणी आहे. जत दुय्यम निबंधक कार्यालयात CCTV यंत्रणा कार्यान्वित करावी. तसेच अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना कार्यालयाच्या वरच्या बाजूस असल्याने कार्यालयात जाताना आणि येताना त्रास होत असल्याने हे कार्यालय खालील बाजूस स्थलांतरित करावे अशी आमची मागणी आहे. आमच्या या निवेदनाचा प्रशासनाने सहानुभूतीने विचार करावा आणि संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा आम्हाला लवकरच आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.